मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज नावाचे असणाऱ्या क्रीडांगणाच्या नावावर करोडो रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. क्रीडांगणावर काम करण्याऐवजी पॅव्हिलियन बांधण्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुळात जो खर्च करण्यात आला त्यातच मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असून चौपट किमतीने इथल्या वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांच्यावर कारवाई करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांनी दिला आहे. मिरजमधील एकमेव असलेले क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची अजूनही दुरावस्था कायम आहे. मुख्य क्रीडांगणावर काम करण्याऐवजी कोट्यवधी रुपयांचे पॅव्हिलियन बांधण्यात आले. पावसाळ्यात तर या क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठते. पावसाळ्यात 4 महिने आणि नंतर दुरुस्तीसाठी 2 महिने असे 6 महिने क्रीडांगण बंदच असते. मुरुम माती घालून क्रीडांगणाची उंची वाढवणे गरजेचं होतं. तशा प्रकारचे काम मंजूरसुद्धा करण्यात आलं. चारही बाजूंनी पाईप टाकून साठणारं पाणी एकत्रित करून ते वर उचलण्याचा प्रस्ताव मंजुरी आहे, मात्र त्याऐवजी फक्त पॅव्हिलियनवरच पैसा खर्च करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर आतापर्यंत 3 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात आला, मात्र तो पूर्णपणे पॅव्हिलियनसाठीच खर्च केला गेला. सर्वसाधारण 1500 स्क्वेअर फीट या दराने बांधकामाचा खर्च येत असतो, मात्र या पॅव्हिलियनसाठी 4000 रुपये स्क्वेअर फुटाने खर्च करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. वॉश बेसिन, पंखे, खिडक्यासारख्या वस्तू मार्केटपेक्षा चौपट किमतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. या कामात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांच्यावर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत या क्रीडांगणावर आणखीन खर्च केला जाऊ नये. मुख्य क्रीडांगणावर काम करून खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ पश्चिम विभागीय अध्यक्ष देसाई यांनी केली आहे. आज विलास देसाई यांनी क्रीडांगणावर येऊन इथल्या दुरावस्थेबाबत पाहणी केली. त्यांच्यासोबत उपाध्यक्ष तानाजी भोसले, सरचिटणीस संतोष माने, नगरपालिका प्रमुख विजय धुमाळ, फुटबॉलपटू सतीश शिकलगार, सदस्य किरण भुजगडे उपस्थित होते. या कामात जे अधिकारी, कारभारी आणि ठेकेदार सामील आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं मिरज शहर, ज्या ठिकाणी कित्येक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडले, या खेळा ग्राउंडची आज आपण अवस्था पाहताय. यासाठी आम्ही मागेसुद्धा पाठपुरावा केला होता. या ठिकाणी आज तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे जुनी पॅव्हिलियनची इमारत आहे ती कोसळलेली आहे, ती आत्तासुद्धा कोणत्याही क्षणी पडू शकते. ही धोकादायक इमारतसुद्धा महापालिका लक्ष देत नाही. या ठिकाणी तुम्ही बघता की संध्याकाळी सगळे लोक इथं दारू प्यायला येतात. ज्या ठिकाणी मुलांचं भविष्य घडायचं, मुलं फिटनेस राहावी, तर त्यांच्यासाठी ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळं मुलं व्यसनाधीन झालेले आहेत आणि संध्याकाळी इथं फक्त गांजाडी आणि दारुडे लोकांचा अड्डा झालेला आहे. या ठिकाणी 2020 साली 4 कोटी रुपये खर्च करून हे ग्राउंड अद्ययावत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. त्याप्रमाणे त्यांनी इस्टिमेट केलं, वर्क ऑर्डर काढली आणि ही आपण जी माझ्या मागं बिल्डिंग बघताय, ही 4 कोटी रुपये खर्च केलेली बिल्डिंग आहे. आणि हे ग्राउंड ह्याचे आज तुम्ही बघता या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. गेली 2 वर्षे हे ग्राउंड लोकांना उपलब्ध नाही आहे आणि ह्या ग्राउंडसाठी 5 वर्ष झालं ग्राउंड बंद आहे. आणि या ठिकाणी आता ह्या ग्राउंडसाठी जो पैसा खर्च झालेला आहे याच्यासाठी 1.5 कोटी रुपये म्हणजे हे ग्राउंडची उंची वाढवायची होती आणि चारी बाजूनी गटारी करून जे येणारं पाणी आहे ते पाणी एका ठिकाणी जमा करून ते पाणी उचलायचं अशा पद्धतीचं काम होतं. परंतु हे काम झालेलं नसल्यामुळं अजूनही या ठिकाणी पाणी साचते. आपण आत्ता बघू शकता हिवाळ्यातसुद्धा पाणी या ठिकाणी आहे. आणि हे छोटेशी जे पॅव्हिलियन होतं ते रिपेअर केले असते तर खूप खर्चात बचत झाली असते, परंतु हे न करता जे महत्त्वाचं ग्राउंड डेव्हलपमेंट जे करायचं सोडून अनावश्यक पैसा त्या ठिकाणी खर्च केला, जे मागं पांढरी बिल्डिंग दिसते आणि ती 2021 साली काम पूर्ण व्हायला पाहिजे अशी यांची वर्क ऑर्डर आहे, परंतु आज 2023 साल उजाडलेलं आहे. परंतु त्या बिल्डिंगमध्ये आज जाऊन तुम्ही आज पहा की तो मुताऱ्या, संडास, पंखे, लाईट कोणत्याही प्रकारची सोय नाही, फरशा बसवल्या नाहीत, ते उपयोगाचं नाही आहे. आणि इतका मोठा पैसा जो खर्च झाला, आमचं म्हणणं, आम्ही मागच्या वेळेलासुद्धा मागणी केलेली की या कामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याची चौकशी व्हावी. आमच्या माहितीप्रमाणे हे काम जे आहे 3 कोटी 40 लाखाचं, परंतु हे काम आमच्या दृष्टीनं 2 कोटीच्या आतच बसायला पाहिजे अशी आमची माहिती आहे. आम्ही त्याची सर्व माहिती घेतलेली, माहिती अधिकाराचे पेपर्स आमच्याकडे आता सगळा घट्ट आलेला आहे आणि आम्ही आज संध्याकाळी माननीय आयुक्त सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्याकडे लेखी निवेदन देऊन या कामाची संपूर्ण चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर हे ग्राउंड खेळाडूंच्या करता उपलब्ध व्हावं. या ठिकाणी पूर्वी जे भाडं 150 रुपये होतं फुटबॉलच्या मॅचेससाठी ते आता 3000 रुपये भाडं केलं आहे. ते भाडं द्यायला सुद्धा खेळाडूंची हरकत नाही, परंतु इथं तुम्ही बघा ह्या आता चिखलामध्ये कसं खेळणार आहेत लोक. बरं, या ठिकाणी जी पॅव्हिलियनची इमारत बांधलेली आहे या ठिकाणी सार्वजनिक मुतारीची सोय नाही. आता इथं पब्लिक जे मॅचेस बघायला आलं तर त्यांनी सार्वजनिक मुतारीसाठी कुठं जायचं हा मोठा प्रश्न आहे. बांधकामाची ही भिंत आपण पाहता, ही शिवाजी रोड लगतची जी भिंत आहे
तुम्ही इतर लोकांना बांधकाम परवाना देताना सेटबॅकची लाईन मारताय आणि मग बांधकाम करा म्हणता, इथं सेटबॅक लाईन न पाहता त्यांनी या पॅव्हिलियनची बिल्डिंग बांधलेली आहे. उद्या हे रस्ता नोंदणीकरण पॅव्हिलियन जर पाडावं लागलं तर या गोष्टीला जबाबदार कोण? हा झालेला खर्च जनतेचा पैसा आहे, हा पैसा कुणाकडून वसूल करणं हा एक माझा मोठा त्यांना प्रश्न आहे. दुसरं, या ठिकाणी हे नवीन स्टेडियम पूर्ण अजूनही झालेलं नाही, याची सुद्धा का झालं नाही, इतकी वर्ष हे पेंडिंग का राहिलेलं आहे? आणि आत्ता आमच्या माहितीप्रमाणे पुन्हा सुद्धा या स्टेडियमकरता आणि 3 कोटी रुपयाचा निधी मागितलेला आहे आणि तो मंजूर झालेला असं समजते. तर आधी पूर्वीचं जे झालेलं काम आहे ते पूर्णत्वास गेल्याशिवाय नवीन निधी यांना देण्यात येऊ नये आणि या गोष्टीला जे जबाबदार आहेत, जे या शिवाजी स्टेडियमकडे डोळेझाक करतात, ते मिरजेचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावं. अन्यथा आम्ही मराठा महासंघामार्फत त्यांच्या मिरज येथील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसायचा इशारा मी आपल्या माध्यमातून देतो आणि आज संध्याकाळी आम्ही आयुक्त माननीय आयुक्तांच्याकडे हे पत्र देऊन या कामाची संपूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी करतो. याच्याप्रती पुणे कमिशनर आणि नगरविकास मंत्री यांनाही आम्ही पाठवत आहोत.